तर अशा प्रकारे रगडा पॅटीस रेडी आहे। एकदम सोपी पटकन होणारी रेसिपी, नक्की ट्राय करू। नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण एक चाट रेसिपी बघणार आहोत। रगडा पॅटीस, आणि हे बनवण्यासाठी लागणारे आपल्याला हा पांढरा वाटाणा, जो की मी भिजत घातला होता आणि कुकरच्या शिट्ट्या दिलेल्या आहेत ह्याला 2 ते 3 शिट्ट्या। आपण आता हा बनवून घेऊया। कढई ठेवलेली आहे मी गॅसवर, त्यात थोडंसं तेल घेणार आहे। यात कांदा टाकते मी, कांदा व्यवस्थित परतून घेऊया। यात अद्रक लसूण पेस्ट, यात आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत, मीठ टाकूया, तिखट, गरम मसाला, थोडासा चाट मसाला, टोमॅटो एकदम एकजीव झालेले। आता यामध्ये मी हे उकडून घेतलेले वाटाणे टाकते, पाणी टाकू याच्यामध्ये। ह्याला आता झाकण देऊ, शिजवून घेते मी थोडस। आता पॅटीससाठी हा स्मॅश केलेला बटाटा, त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकते। यात धना जिरा पूड, मीठ, थोडस तिखट, थोडा गरम मसाला, थोडा चाट मसाला, ह्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित। ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी तुम्ही कॉर्नफ्लावर थोडंसं वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता। मी आता सध्या असंही केलं तरी ते छान होतात, तर मी ह्याच्यात काही वापरत नाही आहे। ह्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आता साधारणतः अशा प्रकारचे आपल्याला पॅटीस बनवून घ्यायचे या साईजमध्ये। त्याला पहिले मी गोल करून घेतलं आहे आणि परत त्याला मी थोडंसं हलक्या हाताने प्रेस करते, जेणेकरून आपल्याला ते दोन्ही साईडनी फ्राय करता येईल आणि आतमध्येही ते जास्त कच्चं राहणार नाही। तर जास्त मोठं नाही ठेवायचं आहे, तवा असा ठेवलेला आहे मी, आणि त्यावरच थोडंसं तेल टाकलेलं आहे। आणि आपण आपले पॅटीस ह्याच्यावर सोडूया। आता शॅलो फ्राय करून घेतोय, डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता। याला मी वरूनही थोडं थोडंसं तेल याच्यावर सोडतीये। आपण आता याला उमटून घेऊया। बघू शकता मस्त क्रिस्पी झालेले आहेत एका साईडनं। वरूनही मी त्याला तेल सोडलं होतं। आपले पॅटीस रेडी आहेत, एकदम क्रिस्पी झालेले आहेत, रगडा पण रेडी आहे। आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला। आता प्लेटमध्ये थोडासा रगडा मी सुरुवातीला घेतलेला आहे, यावर मी पॅटीस ठेवलेले आहेत। आता यावर आपण थोडासा रगडा अजून टाकणार आहोत। यावरच आपली लाल चटणी, चिंचेची चटणी, थोडी ग्रीन चटणी, कांदा आणि शेव। तर अशा प्रकारे रगडा पॅटीस रेडी आहे। एकदम सोपी पटकन होणारी रेसिपी, नक्की ट्राय करून बघा। आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।